हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू स्टोरी प्ले व्हिडिओ. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आय इज द हॉरर गेम, ह्या गेम प्लेमध्ये मी तुम्हाला एकदा बोललो होतो की मी स्टोरी प्ले व्हिडिओ आणणार आहे, स्टोरी व्हिडिओ. तर मी आणलीसुद्धा, तर ठीक आहे मग. आणि आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडलीसुद्धा, सो वॉच टिल द एंड. ठीक आहे मग, आता आपण क्रॅसूची गोष्ट चालू करत आहोत. चला तर मग. तो परिपूर्ण दिवस होता. ती लांब, तिच्या लांब केसांची सुंदरता सर्वांनी मान्य केले की ती कदाचित अस्तित्वातील सर्वात सुंदर स्त्री असेल. एका दिवशी तिचे लग्न तिच्या वाड्यात तिच्या प्रिय व्यक्तीशी होणार होते. पण तिच्या घरी लग्नाच्या दिवशी ती ज्या तळघरात तयारी करत होती तिथेच अचानकपणे आग लागली. तळघराच्या दरवाज्याची किल्ली हरवल्यामुळे ती हळूहळू आगींच्या ज्वालांमध्ये कुरफटत होती. मग ती जिवंत जाळली जात असताना तिला अचानक एक आत्मा म्हणताना ऐकू आला. आता ते कोण होता तो आपल्याला समजेल. तुला माझी जागा घ्यायची आहे का? या भूतासारख्या प्राण्याला पाहून ती मुलगी थक्क झाली. आणि हा जो भूत होता तो गेमच्या अपडेटपूर्वीचा भूत होता. तर ती म्हणाली, तू कोण आहेस? मुलगी घाबरून आणि वेदनांनी ओरडली आणि तिला विचारल्यानंतर ओरडली. मग तो भूत म्हणाला, मी या हवेलीचा पहिला रेझिडेंट म्हणजे निवासी. पुढच्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वी मी आग विझवीन, मी तुला वाचवीन. पण त्या बदल्यात तू माझी जागा नवीन रहिवाशी म्हणून घेशील. मग मी नंतरच्या आयुष्यात जाऊ शकेन. मग ती म्हणाली, क्रास्यू म्हणाली, होय, फक्त मला बाहेर काढा. ती अलगत पडू लागली म्हणून ती किंचाळली. हे सगळे ऐकून भूत सहमत झाले आणि अचानक मुलीला असे वाटले की ती गाढ झोपेत आहे. ती मरत होती का? ती आता जाळलेल्या घरामध्ये हळूहळू जागी झाली. दार उघडं होतं. तिने आजूबाजूला पाहिलं. तिचं शरीर कुठे आहे? तिला दिसले की ते तिच्या खाली मनोरंजक होते आणि ती तरंगत होती. ती हळूच आरशाकडे सरकली. तिने धक्काच बसून स्वतःकडे पाहिले. तिचे खालचे शरीर गेले आणि तेथे चेहरा मोठ्या विस्तीर्ण तोंडासह एक पेष्टी पांढरा रंग जळला होता. तिचे सुंदर डोळे रक्तांनी माखलेले होते. ती मनातल्या मनात विचार करू लागली, माझा नवरा लवकरच येणार आहे आणि तो माझ्याशी लग्न करेल का? अर्थात तो लग्न करेल, तो माझ्यावर प्रेम करतो ना. मग असे म्हणून ती वाट पाहत होती, हॉलभोवती फिरत होती. तो कधीच आला नाही. खरं तर तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. ती सतत त्याच्यासाठी रात्रंदिवस वाट पाहत होती. त्यामुळे तिला हवेलीत कोणाचा जरी आवाज ऐकू आला तेव्हा ती पाहायला जाते की तो तिचा नवरा तर नाही ना. पण तिला सारखे चोरच सापडतात म्हणून ती त्या चोरांना मारते. मग जर तुम्ही चोरी करण्यासाठी तिथे जात असाल
तर ती तुम्हालाही मारून टाकेल. आणि हो, ती अजूनसुद्धा तिच्या नवऱ्याचा हजबंडचा शोध घेत आहे त्याच घरामध्ये तिथेच, आणि शोध घेतही जात आहे अजूनसुद्धा. जोशिक तिला तिचा नवरा सापडणार नाही, तिच्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. ओके, तर आय होप की तुम्हाला हा स्टोरी प्ले व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडलाच असेल तर लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून की तुम्हाला नवनवीन गेम प्ले व्हिडिओज आणि स्टोरी व्हिडिओज मिळत राहतील. तर मी तुमच्या हिमेचो नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय बाय. ठीक आहे, मग भेटू नंतर.